हाय फ्रेंड्स आपली इंग्रजी अगदी पक्की व्हावी यासाठी आपण या पाहत आहोत इंटरमिडिएट व्हॉकेबुलरीची ही सिरीज आणि या सिरीज आज आपण पाहणार आहोत पार्ट फोर आजच्या लेसनमध्ये आपण दररोज वापरातील अतिशय महत्वपूर्ण असे थर्टी इंग्लिश वर्ड शिकणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया टुडेज फर्स्ट वर्ड इज इमिटेट मीन्स अनुकरण करणे किंवा नक्कल करणे एखाद्या व्यक्तीची नक्कल करण्याला किंवा अनुकरण करण्याला म्हणतात इमिटेट याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया माझी नक्कल करू नकोस डोंट इमिटेट मी डोंट इमिटेट मी आजचा आपला पुढील वड आहे सिम्पथी ज्याचा अर्थ होतो सहानुभूती सहानुभूती म्हणजे काय दुसऱ्याचे मन जाणण्याची क्षमता त्याला म्हणतात सहानुभूती यासाठी आपल्याला वड वापरता येतो सिम्पथी याचा ये वापर एक्झाम्पलमध्ये करूया मला तुमची सहानुभूती नको आहे आय डोंट वॉन्ट युअर सिंपथी आय डोंट वॉन्ट युअर सिंपथी आज आपला नेक्स्ट वड आहे अप्रोच ज्याचा अर्थ होतो दृष्टिकोन किंवा एखाद्या गोष्टीकडे जाण्याचा मार्ग अप्रोच म्हणजे काय दृष्टिकोन किंवा एखाद्या गोष्टीकडे जाण्याचा मार्ग एक्झाम्पलमध्ये मा बघूया एक अनोळखी व्यक्ती मला भेटली अ स्ट्रेंजर अप्रोच मी अ स्ट्रेंजर अप्रोच मी या ठिकाणी अप्रोचचा पास्ट फॉर्म अप्रोच हा आपण वापरलेला आहे एखाद्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या जवळ जाण्यासाठी पण अप्रोचचा वापर अशा पद्धतीने करता येतो पुढील वड आहे फ्लेक्सिबल ज्याचा अर्थ होतो लवचिक लवचिक म्हणजे काय सहज बदलता येणारी गोष्ट फ्लेक्सिबल म्हणजे काय मग लवचिक म्हणजे सहज बदलता येणारी गोष्ट एक्झाम्पल पाहूया माझे वेळापत्रक लवचिक आहे आय हॅव अ फ्लेक्सिबल शेड्यूल आय हॅव अ फ्लेक्सिबल शेड्यूल चला आजचा पुढील वड आहे सुपरस्टिशन म्हणजेच अंधश्रद्धा सुपरस्टिशन अंधश्रद्धा एक्झाम्पल पाहूया मी अंधश्रद्धेवर विश्वास करत नाही आय डोंट बिलीव इन सुपरस्टिशन आय डोंट बिलीव इन सुपरस्टिशन आज आपला नेक्स्ट वर्ड आहे सुपरस्टिशियस म्हणजेच अंधविश्वासू अंधश्रद्धाळू जो व्यक्ती अंधश्रद्धेवर विश्वास करतो असा व्यक्ती त्याला म्हणतात सुपरस्टिशियस एक्झाम्पल पाहूया तू खूपच अंधश्रद्धाळू दळू आहेस यू आर एक्स्ट्रीमली सुपरस्टिशियस यू आर एक्स्ट्रीमली सुपरस्टिशियस आर नेक्स्ट वर्ड इज ब्रेनवॉश म्हणजेच विचार बदलविणे एखाद्याला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लावणे त्याला म्हणतात ब्रेनवॉश करणे बऱ्याच वेळेला तुम्ही ब्रेनवॉश हा वर्ड वापरलेला असेल याचा वापर जनरली निगेटिव्ह सेन्सने केला जातो जसे की बघा त्यांनी तुझे डोके भरविले आहे दे हॅव ब्रेन वॉशड यू दे हॅव ब्रेन वॉश्ड यू बघा या ठिकाणी डोके भरून कोणत्या सेन्सने घेतलेला आहे निगेटिव्ह सेन्सने म्हणजे एखाद्याचा विचार बदलीने परंतु कोणत्या सेन्सने निगेटिव्ह सेन्सने त्यासाठी आपल्याला ब्रेन वॉश या वर्डचा वापर करता येतो टुडेज नेक्स्ट वर्ड इज अपॅरेंटली म्हणजेच उघडपणे जाहीरपणे किंवा वरवर पाहता अपॅरेंटली म्हणजे काय उघडपणे जाहीरपणे किंवा वरवर पाहता एक्झाम्पल पाहूया उघड आहे की मला ते आवडत नाही अ आय डोंट लाईक इट अ आय डोंट लाईक इट हाचा आपला नेक्स्ट वर्ड आहे बेसिकली ज्याचा अर्थ होतो मुळात किंवा मुळातच किंवा वास्तविकपणे बेसिकली मुळात मुळातच किंवा वास्तविकपणे एक्झाम्पल बघा तो मुळातच एक चांगला व्यक्ती आहे ही इज बेसिकली अ नाईस पर्सन ही इज अ बेसिकली अ nice नाईस पर्सन आज आपला नेक्स्ट वड आहे डिझव म्हणजेच लाईक असणे एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सेन्सने याचा वापर करतात डिझव्ह म्हणजे काय एखाद्या गोष्टीसाठी लायक असणे किंवा पात्र असणे एक्झाम्पल बघा मला वाटतं तू याच लायकीचा आहेस आय थिंक यू डिझव्ह दिस आय थिंक यू डिझव्ह दिस या ठिकाणी हे सेंटेन्स आपण निगेटिव्ह सेन्सने घेतलेला आहे की तुझी हीच लायकी आहे तुझे जसे कर्म आहे तसेच तुला फळ भेटलेलं आहे हे सेंटेन्स आपण पॉझिटिव्ह अँगलनं देखील हेच बोलू शकतो समजा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला प्रमोशन मिळालं तर आपण हे सेंटेन्स वापरू शकतो यू डीझो दिस म्हणजे काय तू यासाठी पात्र आहेस तुझी याच्यासाठी लायकी होती म्हणूनच तुला हे मिळलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला डिझोचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सेन्सने वापर करता येतो पुढील वर्ड बा स्पेशली म्हणजेच खास करून किंवा विशेष करून स्पेशली म्हणजे काय खास करून किंवा विशेष करून एक्झाम्पल पाहूया मी हे खास करून तुझ्यासाठी बनविले आहे आय हॅव मेड दिस स्पेशली फॉर यू आय हॅव मेड दिस स्पेशली फॉर यू नेक्स्ट वर्ड इज फ्लॅटरी म्हणजेच काय खोटी स्तुती हांजी हांजी करण्याला म्हणतात फ्लॅटरी एक्झाम्पल पहा तिने हांजी हांजी करून मर्जी जिंकली सी बॉट फेवर विथ फ्लॅटरी सी बॉट फेवर विथ फ्लॅटरी फेवर म्हणजे काय एखाद्याची मर्जी आपला नेक्स्ट वर्ड आहे प्रिटेंट ज्याचा अर्थ होतो सोंग करणे ढोंग करणे बहाना करणे प्रिटेंट म्हणजे काय एखाद्या गोष्टीचे सोंग करणे बहाना करणे एक्झाम्पल पाहूया माझ्यासमोर बहाना करू नकोस डोंट प्रिटेंट इन फ्रंट ऑफ मी डोंट प्रिटेंड इन फ्रंट ऑफ मी आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे अडिशनल ज्याचा अर्थ होतो अतिरिक्त जादा अधिक अडिशनल म्हणजे काय मग अतिरिक्त जादा अधिक एक्झाम्पल पाहूया मला अधिक माहिती हवी आहे आय वॉन्ट अडिशनल इन्फॉर्मेशन आय वॉन्ट अडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला कोणीतरी माहिती थोडी दिलेली आहे आपल्याला अधिकची माहिती हवी आहे त्यापेक्षा जास्त हवी आहे म्हणून आपण अडिशनल वर्डचा वापर केलेला आहे आता आपला नेक्स्ट वड आहे इनफॅच्युएशन म्हणजेच भुरळ मोह किंवा वेड जनरली प्रेमाच्या संबंधात या वर्डचा वापर केला जातो इनफॅच्युएशन म्हणजे काय प्रेमाच्या बाबतीत पडलेली भुरळ मोह किंवा वेड त्याला म्हणतात इनफॅच्युएशन एक्झाम्पल बघा हे प्रेम नाही आहे ही फक्त एक भुरळ आहे इट्स नॉट लव इट्स जस्ट अँड इनफॅच्युएशन इट्स नॉट लव इट जस्ट अँड इनफ्लॅच्युएशन चला आता आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे इन्फ्लेशन म्हणजेच महागाई इन्फ्लेशन म्हणजे काय महागाई एक्झाम्पल पहा महागाई नियंत्रणाबाहेर जात आहे इन्फ्लेशन इज गेटिंग आउट ऑफ कंट्रोल इन्फ्लेशन इज गेटिंग आउट ऑफ कंट्रोल आजचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया ट्रेम्बल ज्याचा अर्थ आहे थरथरने जनरली थंडी किंवा भीतीने कापणे थरथरणे त्याला म्हणतात ट्रेम्बल एक्झाम्पल पहा मला माझे हात थरथरत असल्याचे जाणवले आय फेल्ट माय हँड्स ट्रेम्बल आय फेल्ट माय हँड्स ट्रेम्बल आज आपला नेक्स्ट वर्ड पाहूया बॅगेज ज्याचा अर्थ होतो प्रवाशांचे सामान बॅगेजचा काय अर्थ आहे प्रवाशांचे सामान प्रवाशांच्या सामानासाठी आणखी एक वर्ड वापरला जातो लगेज लगेचचा पण अर्थ काय आहे प्रवाशांचे सामान ब्रिटिश इंग्लिशमध्ये बॅगेजचा वापर करतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये लगेचचा वापर केला जातो एक्झाम्पल बघूया कृपया माझे सामान घ्या प्लीज टेक माय बॅगेज प्लीज टेक माय बॅगेज टुडे नेक्स्ट वर्ड इज रिट्रीयू ज्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट वापस घेणे परत मिळविणे जनरली हरवलेली किंवा विसरलेली वस्तू परत घेण्याला म्हणतात रिट्रीव माहिती शोधून काढण्याला देखील रिट्यू हा वर्ड वापरला जातो एक्झाम्पल पाहूया मी वेटरकडून माझे क्रेडिट कार्ड परत घ्यायला पाहिजे आय मस्ट रिट्रू माय क्रेडिट कार्ड फ्रॉम द वेटर आय मस्ट रिट्यू माय क्रेडिट कार्ड फ्रॉम द वेटर आज आपला नेक्स्ट वर्ड आहे टाईल ज्याचा अर्थ होतो अष्टपैलू ज्या व्यक्तीच्या अंगी अनेक गुण असतात त्यांना काय म्हणतो आपण अष्टपैलू इंग्लिशमधील इंग्लिश मधील वर्ड वापरू शकतो व्हस टाईल एक्झाम्पल पाहूया तो खूप अष्टपैलू आहे ही सो फसटाईल ही सो फसटाईल नेक्स्ट वर्ड इज पपेट ज्याचा अर्थ होतो बोटांनी हालचाल करणारी बावली काय म्हणतो आपण त्याला कळसूत्री बावली आणि दुसऱ्याच्या बोटावर नाचणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हणतो आपण ताटा खालचे मांजर ओके okay? त्यासाठी पण पपीट हा वर्ड वापरला जातो एक्झाम्पल पाहूया तो त्याच्या सचिवाची कटपुतळी आहे ही इज अ पपीट ऑफ हिज सेक्रेटरी ही इज अ पपीट ऑफ हिज सेक्रेटरी आर नेक्स्ट वर्ड इज डमी ज्याचा अर्थ होतो नकली किंवा खोटी गोष्ट डमीचा काय अर्थ आहे नकली किंवा खोटी गोष्ट एक्झाम्पल पहा हा नकली फोन आहे इट्स अ डमी फोन इट्स अ डमी फोन डमी या शब्दाचा अर्थ मूर्ख व्यक्ती असा देखील होतो आपला नेक्स्ट वड आहे ड्युरेबल ज्याचा अर्थ होतो टिकाऊ एखादी गोष्ट फार काळ टिकू शकणारी जर असेल तर तिला म्हणतात ड्युरेबल एक्झाम्पल पहा हे बूट फार टिकव आहेत दिस शूज आर व्हेरी ड्युरेबल दिस यूज आर व्हेरी ड्युरेबल डिअर फ्रेंड्स टिकवपणासाठी इंग्लिश मधील कोणता वर्ड वापरतात कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आम्ही तेथे पाहू नेक्स्ट वर्ड इज सोक ज्याचा अर्थ होतो भिजणे किंवा भिजविणे दोन्ही अर्थाने सोकचा वापर करतात एक्झाम्पल पहा ती डोक्यापासून पायापर्यंत भिजली होती सी वाज सोक्ड फ्रॉम हेड टू फुट शी वाज सोक्ड फ्रॉम हेड टू फुट या ठिकाणी आपण सोकचा पास्ट फॉर्म वापरलेला आहे सोक्ड आपला नेक्स्ट वर्ड आहे क्राउच ज्याचा अर्थ पायावर बसणे असा होतो दबा धरून बसणे असा होतो एक्झाम्पल पहा तो सोफ्याच्या मागे दबा धरून बसला ही क्राउच डाऊन विहेंड द सोफा ही क्राऊज डाऊन बिहाइंड द सोफा आज आपला नेक्स्ट वर्ड पाहूया कॅज्युअल ज्याचा अर्थ होतो सहज बेफिकीर आणि साधा पोषकांच्या बाबतीत पण कॅज्युअल ड्रेस आपण असे म्हणत असतो याचं एक्झाम्पल बघूया ती एक सहज आयोजित बैठक होती इट वॉज अ कॅज्युअल मीटिंग इट वॉज अ कॅज्युअल मीटिंग म्हणजेच विशेष उद्देश ठेवून आयोजित केलेली बैठक ती नव्हती म्हणून तिला काय म्हटलंय आपण सहज आयोजित बैठक प्रासंगिक बैठक त्याला म्हणतात कॅज्युअल ओके कॅज्युअल मीटिंग पुढील वर्ड आहे ऑथेंटिक ज्याचा अर्थ होतो खरे किंवा असल ऑथेंटिक म्हणजे काय खरे किंवा असल एक्झाम्पल पहा ही कागदपत्रे खरी आहेत दिस डॉक्युमेंट्स आर ऑथेंटिक दिस डॉक्युमेंट्स आर ऑथेंटिक डॉक्युमेंट्स म्हणजे काय कागदपत्रे आज आपला नेक्स्ट वर्ड आहे मॉन्युमेंट याचा अर्थ होतो पुतळा स्मारक किंवा ऐतिहासिक वास्तू मॉन्युमेंट म्हणजे काय पुतळा स्मारक किंवा ऐतिहासिक वास्तू याचा उच्चार लक्षात घ्या मॉन्युमेंट याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया ताजमहल ही जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे द ताजमहल इज अ वर्ल्ड फेमस मॉन्युमेंट द ताजमहल इज अ वर्ल्ड फेमस मॉन्युमेंट आर नेक्स्ट वड इज एक्झाझरेट म्हणजेच अतिशयोक्ती करणे एखादी गोष्ट वाढून फुगून सांगणे त्याला म्हणतात एक्झाझरेट एक्झाम्पल पाहूया एखादी गोष्ट वाढून सांगू नको असे म्हणायचे असेल तर काय म्हणू शकतो आपण डोंट एक्झाझरेट डोंट एक्झाझरेट आर नेक्स्ट अँड लास्ट वर्ड इज एक्सक्युजिट ज्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट जर अत्यंत सुंदर असेल अप्रतिम असेल खूप देखणी असेल तर त्यासाठी आपण हा वर्ड वापरू शकतो एक्सक्युजिट एक्सक्युजिट मीन्स एक्स्ट्रीमली ब्युटिफुल अँड प्लीजिंग ह्याचा ओपर एक्झाम्पलमध्ये करूया मला वाटतं की ही अंगठी अतिशय सुंदर आहे आय थिंक दिस रिंग इज एक्सक्युजिट आय थिंक दिस रिंग इज एक्सक्युजिट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू हे चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर